डिसिजनला मध्ये करायला. माझा प्रश्न असा आहे की सायन्समध्ये आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे ते डिग्री सेल्सिअसनुसार वेगळं आणि फॅरनहाईटच्या फॉर्म्युलानुसार वेगळं असं का असतं? हा प्रश्न आहे की सेल्सिअस आणि फॅरनहाईट ह्या युनिट्समध्ये शरीराचं तापमान हे वेगवेगळं का असतं? तर यासाठी सेल्सिअस आणि फॅरनहाईट म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायला लागेल. बेसिकली ही दोन वेगवेगळ्या प्रकारची युनिट्स आहेत किंवा वेगवेगळी स्केल्स आहेत टेम्परेचर मोजण्यासाठीची. अशीच सिमिलर स्केल्स प्रत्येक क्वांटिटी मोजण्यासाठी असू शकतात. फॉर एक्झाम्पल, लांबी मोजण्यासाठी, लेंथ मोजण्यासाठीची अशी स्केल्स आपण आपल्याला माहिती आहेत की एक आहे की सेंटीमीटर किंवा मीटर आणि दुसरं की फूट, इंच किंवा फूट. तर एक फूट म्हणजे 30 सेंटीमीटर. आपली जी 30 सेंटीमीटरची पट्टी असते ती म्हणजे एक फूट, फूट पट्टी. तर ही वेगवेगळ्या प्रकारची स्केल्स आहेत, त्यांचा आपापसात संबंध आहे. एक फूट म्हणजे 30 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे. तशाच प्रकारे सेल्सिअस आणि फॅरनहाईट ही वेगवेगळ्या प्रकारची स्केल्स आहेत टेम्परेचर मोजण्यासाठी. आता सेल्सिअस स्केल म्हणजे काय? तर पाण्याचा फ्रीझिंग पॉईंट, पाण्याचा बर्फ ज्या टेम्परेचरला होतो ते टेम्परेचर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस असं डिफाईन केलं. आणि दुसरं की पाण्याची वाफ ज्या टेम्परेचरला होते ते टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असं म्हणून डिफाईन केलं. आणि ह्या दोन पॉईंट्समधले मध्ये बरोबर 100 जर सेगमेंट्स केले तर हे जे स्केल झालेलं आहे हे स्केल म्हणजे सेल्सिअस स्केल. की पाण्याचा बर्फ होतो आहे 0 डिग्री सेल्सिअसला, पाण्याची वाफ होती आहे 100 डिग्री सेल्सिअसला. आता फॅरनहाईट स्केल कसं डिफाईन केलेलं आहे? तर पाण्याचा बर्फ होण्याचं टेम्परेचर म्हणलेलं आहे 32 डिग्रीज फॅरनहाईट आणि पाण्याचा वाफ होण्याचं टेम्परेचर म्हणलेलं आहे 212 डिग्रीज फॅरनहाईट आणि मधले भाग म्हणजे 180 समान डिव्हिजन्स त्याच्यात केलेले आहे आणि हे फॅरनहाईट स्केल. आता तुम्ही म्हणाल की असं 32 आणि 212 असे ऑड नंबर कशासाठी? तर दोन्ही ही जी स्केल्स आहेत ही बेसिकली 18व्या शतकात म्हणजे 1780 किंवा त्या काळात त्या शास्त्रज्ञांनी ठरवलेली ही स्केल्स आहेत. तर फॅरनहाईट स्केलचा जो 0 आहे 0 डिग्रीज फॅरनहाईट तो कसा डिफाईन केला? तर एक मिश्रण आईस, वॉटर आणि अमोनियम क्लोराईड याचं मिश्रण जर एकत्र केलं समान प्रमाणात तर ते एक कॉन्स्टंट टेम्परेचरला येऊन थांबतं आणि ते टेम्परेचर म्हणजे 0 डिग्रीज फॅरनहाईट असं फॅरनहाईट या शास्त्रज्ञांना डिफाईन केलं आणि मग फॅरनहाईट हे स्केल डेव्हलप झालं. ह्या स्केल्समध्ये मग जो प्रश्न होता की शरीराचं तापमान सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस असतं साधारण आणि फॅरनहाईटमध्ये ते 98 डिग्री फॅरनहाईट असतं. तर बेसिकली ही स्केल्स कशी वेगळी आहेत, ती कशी तयार झाली आणि त्याचा आपापसात संबंध काय हे जर समजलं तर आपल्याला हा प्रश्न समजेल. आणि जे आपण बघितलं की सेल्सिअस स्केल 0 आणि 100 या पाण्याचा फ्रीझिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट याच्यावर डिफाईन केलेलं आहे आणि फॅरनहाईटसुद्धा त्याच्यावरच पण 32 डिग्रीज म्हणजे फ्रीझिंग पॉईंट आणि 212 डिग्रीज म्हणजे बॉइलिंग पॉईंट आणि ह्याच्यावर डिफाईन केलेलं आहे. तर त्यामुळं ही दोन टेम्परेचर स्केल्स वेगवेगळी.